मित्र सगळ्याला विनंती आहे माझी, सगळे जण सगळ्याला खूप अभ्यास आहे, खूप ज्ञान आहे, पण ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे विवेक विचार, ज्ञान म्हणजे विवेक विचार जो निवडे आसार सार, सत्य मिथ्याचा कळे विचार तयाशीच ज्ञान गुरुजी। आपण सर्व शास्त्र पुराण सर्व वाचून तो सगळ्यामध्ये ज्ञानच आहे। आज आपण निजात्मबोध ग्रंथाचं पारायण केल्या, पण निजात्मबोधाचं पारायण केल्यानंतर काय घेतलं हे महत्वाचं आहे। पारायण म्हणजे सत्यनारायणची पोती नाही किंवा गुरुवारचं व्रत नाही, संतोष मार्गाची पोती नाही महाराज। निजात्मा ज्या ठिकाणाहून आत्मा आला त्या ठिकाणी आत्म्याला पोहोचायचं ज्ञान या निजात्मबोधामध्ये आहे। म्हणून नरोत्तम भारती निजात्मा बोधामध्ये सगळ्यांना विनंती करतात, माझी विनवणी वारंवार सोडा दैवताचा बाजार, तुम्ही हा संत चतुर परिसामध अज्ञान बालकाचे, सहा शास्त्राची वादावाद पुराण अठराचे मतभेद, सर्व नास्तिक संवाद म्हणून तयाशी त्यागावे। आता ह्याच्यामध्ये ज्ञान आहे, सगळ्यांना कळालंय, पारायण करायला ग्रंथ छापा म्हणतात, परंतु ह्याच्यामध्ये एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे। परवितेचे केने ते पालकून घेणे, परवितेचे केने ते पालकून घेणे, इतर देवी दैवताची लक्षणे अनुभवावी। चार वेद, सहा शास्त्र, अठरा पुराण, सुक्ती, स्मृती, भारत, भागवत, उपनिषद, गीता सर्व ग्रंथ आहेत। चार वेदाची, चार वेदाचं जर शास्त्र बद्दल वाचन केलं तर या ठिकाणी आवराचे लक्षण सांगतात। या परविद्येच्या फळात्वर, परविद्या म्हणजे परज्ञान, परज्ञानाचा अर्थ सुगम नव्हे यथार्थ, हा जे दैवतार्थ मानिती प्राणी, दैवता निश्चितार्थ मानिती प्राणी। आता तुम्ही म्हणता ग्रंथ छापा, ग्रंथ छापा, ग्रंथ छापा, पहिले काय ग्रंथ नव्हते का? आपण आज ग्रंथ छापायला म्हणजे फार मोठी गोष्ट करणार नाही, हा एवढं की सर्वांना मिळावं, वाचवायला मिळावं, हे गोष्ट अति उत्तम आहे। परंतु ग्रंथ छापल्यानंतर ज्या ग्रंथाचा, ज्याला ग्रंथ घ्यायचा आहे तो या गुरुमार्गीचा माणूस आहे, त्या गुरुमार्गीच्या माणसाच्या हातात हा ग्रंथ पडावा। म्हणून त्या ग्रंथ कोणी वाचू नये का? वाचवायला पाहिजेच, वाचावंच, परंतु ज्याला जीवाचं सार्थक करून घ्यायचं आहे त्यानं काय हा ग्रंथ वाचवा। काही माणसं काय करतात, अति हुशारीने वाचवायला जातात, जे पाहिलं की ते लोकांना उत्तरपणाने सांगतात, त्याच्यानं काय होते? आपल्या या परविद्या हे ग्रंथ किंवा हे परज्ञान हे लोक कसे आहेत, सगळे कुटाळी करणारे लोक आहेत, शास्त्र सुद्धा कुटाळी करणारे शास्त्र आहेत, हे शास्त्र मान्यता नाही असे लोक वाहवा करतात। तुम्हाला थोडक्यात सांगतो, सर्व देवी दैवताचे गुरु आहेत, सगळ्या देवी देवतेचा मंत्र उघडा आहे, मग आम्हाला तुम्हाला गुरुला शरण द्यायची काय गरज आहे? उघडा मंत्र असल्यानंतर हा एकच असा मंत्र आहे की काना देतात लोक गुप्त रूपाने देतात, गुप्त रूपाने का देतात? की त्याचं पावित्र्य राखावं। तसं जसं गुप्त मंत्र देतात तसं हे शास्त्र सुद्धा हस्तलिखित गुप्त आहेत, किंवा कोणीही जरी वाचलं तर ते गुप्त राखावं, ज्ञान पचवायला पाहिजे। तुला थोडं वाचलंय म्हणून खायचं, हे तुझा देव असा आहे, हे तुझा देव असा आहे, कोणाची निंदा करायची नाही, त्याला निंदा केल्याचं वाटते। इतर दैव देवी दैवताशी न समरावे, इतर देवी दैवताशी न समरावे, परंतु त्याशी न धिकारावे। तुम्हाला धिकार करणारा अधिकार नाही, कोणाला उपदेश देणारा अधिकार नाही,
तुम्हाला जर देवाला करून जायचं असेल तर तुम्ही ग्रंथ वाचा आणि ग्रहण करा. सर्वाभूती भगवंत पहावे सदभक्ताने दलादना. दलादन राजाला दत्तात्रय पकडून सांगले बाबा तुम्हाला देवाला करून जायचं असेल ते गुप्त ज्ञान आहे. गुप्त भूखंड केविले गुप्त धन काय जाणती सेवक धन तयाशी आहे ते ज्ञान बाह्यकारीचे. कारण जगाला हे परपंचाचं ज्ञान आहे. परपंचामध्ये जे देवता गुप्त झालेले आहेत कामिक आहे की आहे म्हणून परपंच माना असाय साय निष्काम भजा परमेश्वर अशा प्रकारची भक्ती आहे. ग्रंथ छापा ग्रंथाचं ज्ञान घ्या परंतु अंतरामध्ये साठवण करा. कोणाची निंदा कराय जाऊ नका. तुझा देव असा आहे तुझा देव कसा आहे किंवा आपल्या अशा प्रकारचं कोणी कुठेच्या पूर्ण घे. आपल्या ग्रंथाचं पावित्र्य राखायला पाहिजे. वेदविद्या आहे अध्यात्मविद्या आहे ब्रह्मविद्या आहे आणि परविद्या. दुसरी गोष्ट कर्तायुगामध्ये ज्ञान होत. कर्तायुगामध्ये ज्ञान अहंस अवतारानं दिलं. त्रेता युगामध्ये भक्ती ही अनुसरण आणि आकृष्ट महाराजांनी दाखवली. द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण परमात्मा वैराग्याचे लक्षण सांगितले. ज्ञान भक्ती आणि वैराग्य गुरु भक्ती संशय सौभाग्य. ज्ञान भक्ती वैराग्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. परंतु हा कलियुगामध्ये आयुष्य हे जी रत्न कैटी तया माझी भजन रत्न गोमटी ईश्वराची अर्थुनी आरोग्य आनंदाची करावी. आनंदाची जर करायचं असेल तर तुम्हाला कष्ट करायची गरज नाही. महाराज गुरुला शरण जाऊन गुरुचं नावच आहे ज्ञान. गुरुचं नाव आहे ज्ञान. म्हणून गुरुला शरण का द्यायचं तर गुरुकडून ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. त्या नामाची ओळख करून घ्यायचं आहे. वेदाची सहा अंग आहे ते सांग कोणती की माझे नाम कोणत. अशा प्रकारची ओळख करून घेऊन घ्या आणि ग्रहण करा. पोटात साठवून करून घ्या आणि सगळं आपण मोक्षाला जाण्याचा प्रयत्न करा. कारण भविष्य कमी आहे. शेवटचा कलियुग आहे. म्हणून या युगामध्ये काय पाहिजे तर तुम्ही एवढं खटाटून एवढं कर्म काम करायची गरज नाही. काय पाहिजे मग तर अनुभव प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा. सकुल दत्ता महाराज जेवढाची वेळ झाली लोक उठून जाऊन यायची भीती आहे. खूप माणसं बोलणारे हरिकर महाराजाला 2 मिनिटं बोलायला लावायची इच्छा होती आणि त्यांची मी माफी मागतो. जय जयकार करू देऊ.